ही आहे खेलो इंडिया यूथ गेम्स या स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देणारी पहिली मुलगी, सांगलीची काजल सलगर। एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या काजलने वेट लिफ्टिंग स्पर्धेत वयाच्या 16 वर्षी 40 किलो वजनी गटात कौशल्य दाखवून सुवर्ण पदक पटकावलं आहे। काजलचे वडील महादेव हे चहा आणि भजीचा हातगाडा चालवतात। त्यांची मुलांना चांगले शिक्षण देण्याची जिद्द आणि काजलची धडपड ही तिला सुवर्ण पदकापर्यंत घेऊन गेली आहे। मी माझ्या मुलीसाठी, मी माझ्या मुलांच्यासाठी मी जे काय करत असेल, माझा बिझनेस तो आहे, ते मी सगळं माझ्या मुलांसाठी मी खर्च करत आहे। पण माझ्या मुलाला मी पहिल्यापासूनच कडक शिस्तीने हे शिक्षण देण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे। त्या प्रयत्नांना मला कुठेतरी यश मिळत आहे। पण माझ्या मनात, मी स्वतः कबड्डीपटू असल्यामुळे माझ्या मनात एक खेळ कसा मुलासनी खेळामध्ये का घालावं, कशासाठी घालावं, हा मी निर्णय घेतल्यानंतर मी माझ्या मुलाला वेट लिफ्टिंगसाठी नानांच्याकडे, म्हणजे कल्पतरू दिग्विजय व्यायाम संस्था येते, नानांच्याकडे पहिल्यांदा माझा लहान मुलगा जवळजवळ तो 1-10 वर्षाचा असताना नानांनी त्याला भरपूर ट्रेनिंग दिलं, कला दिली, अवगत हे दिलं। ती मुलगी पहिल्यांदा गायिका होती, मी त्या गायिकामधनं काढून माझ्या मुलीला मुलासारखंच मी सांभाळून शिना तिला सगळं सांगितलं की तू सगळं वेट लिफ्टिंगमध्ये नाव कमवायचं। मनुष्य मी माझ्या मुलीला इयत्ता 9वीत असताना तिला पाठवलं। एक असं संकेतमक शिक्षणामुळं ती मुलीला कसं शिकवायला कसं आमची जरा हित होते ना, एक मुलगा पुढे चालला त्यामुळं मुलगीने बी आम्हाला प्रश्न केला। आता मुलं आहे म्हणून मुलाला बी शिकवत आहे, मुलगी म्हणून कसं आता आजकाल कसं मुलींना हे करत नाही जास्त, म्हणून म्हटलं आपण पण मुलगीला शिकवूया। म्हणून कसं मुलीला नाही, मुलाला बी मुलांचा जागा दिला आणि तिला बी शिकू दे, त्यामुळं ही सगळं यश तिला मिळालं। आणि ते शिक्षक बी चांगले आहेत ना, महर्षिहासने त्यांच्या हाताखाली तिनं चांगलं केलं पण आणि ती घडली पण, आणि आता ती ह्याला हरियाणामध्ये आहे, गोल्ड मेडल घेतलं। तिच्या या कामगिरीने सांगलीमध्ये सर्वत्र तिचे कौतुक सुरू आहे।